हवा उचल हवा उचल हवा उचल चल 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 भारतीय जनता पार्टी का कमळ दिसत आहे। कोणी रस्ता बनवा, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे। लवकरात लवकर अपेक्षा आहे। आपण वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केलेला आहे आणि आपल्याशी पण चर्चा झालेली आहे। तर शासनाने या ठिकाणी 1.5 कोटीचा पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर केलेला आहे। ती प्रोसेस आता टेंडर प्रोसेस आहे। तर मी आताच त्यांच्याशी चर्चा केलेली असून या पुढच्या 8 दिवसामध्ये त्याची काय ज्या टेक्निकली बाबी असतील त्या पूर्ण करून येणारे 8 ते 10 दिवसामध्ये या रस्त्याला सुरुवात करणार असल्याचं आताच मला PWDवाल्यांनी सांगितलेलं आहे। तर पुणेच्या मी गेल्यानंतर मी त्यांच्या संपर्कात असून आपण हा रस्ता हा जो मार्गाचं काम आहे ते निश्चित मनाने आपण लवकरच मार्गी लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। सर, पण मागं त्यांनी ज्या टेस्टिंग केलं त्याच्यात हा रस्ता दुरुस्त होणार नाही असं सांगितलं गेलं होतं। नाही, त्यांचा जो दुरुस्तीचा विषय होता ते पण बरोबर होतं, परंतु नंतर त्यांनी त्याच्यामध्ये सर्वे केल्यानंतर त्यांनी दुरुस्तीला माझ्या माहितीप्रमाणे मान्यता दिलेली आणि टेक्निकली बाबी पण पूर्ण झालेल्या आहेत। फक्त टेंडर प्रोसेसचा जी फाईल आहे टेंडरही झालेलं आहे। टेंडर झाल्यानंतर जे काही टेक्निकली बाबी असतात त्या पूर्ण करायचं राहिल्यामुळे सध्या काम सुरू झालेलं नाही। तर माझ्या माहितीप्रमाणे लवकरच आपण काम सुरू करू। प्रगती नाही आहे रस्ते तो कभी भी देखो मन से अपने कमर से मन से खराब हो जाएंगे। ऐसे रस्ते इधर बने हैं, इधर का प्रशासन कुछ भी काम नहीं कर रहा है। इधर का प्रशासन खाली पैसे खाने के काम कर रहा है, ऐसे मेरे को तो लग रहा है। धन्यवाद मैडम। क्योंकि बहुत सारा अमाउंट इधर आता है, खाते में बहुत सारा जमा होता है, लेकिन कुछ भी काम इधर दिखता नहीं है। नालियाँ देखो, रस्ते देखो, या बोलने को होता है कि इधर पूरी पर्यटन स्थल है, इससे बाहर के लोग आते हैं, लेकिन बोलेंगे क्या गाँव है। आज इगतपुरी येथील रस्त्याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामार्फत आज आम्ही आंदोलन केलं आहे। त्याचं जनसेवा प्रतिष्ठान व तसे ज्येष्ठ नागरिक संघसुद्धा आमच्यासोबत आहे। इगतपुरीतील रस्त्यामुळे त्रस्त झालेले नागरिकसुद्धा रस्त्यावर उतरलेले आहे। जवळजवळ आज 25 वर्ष झाले गावात सत्ताधाऱ्यांचं काही लक्ष नाही आहे, गावात काही कामं होत नाही, रस्त्याचं काम जवळजवळ गेल्या 10 वर्षापासून तसंच पडलं आहे। खड्डे बुजवायला लावले तर खड्डे कोणी भिजवत नाही किंवा रस्त्यावरच्या दुर्घटना होत आहे। आज समजा हॉस्पिटलची काही असेल, इमर्जन्सी असेल तर गावातून बाहेर निघायलाच आज जवळजवळ 1/2 तास लोकांना लागत आहे व कोणीच आम्ही वारंवार लेटर देऊनसुद्धा कोणी त्याची दखल घेत नाही आहे। म्हणून आम्ही आज रस्त्यांमध्ये झाडं लावण्याचा कार्यक्रम हा हाती घेतलेला आहे व त्याला आज पूर्ण इगतपुरीवाल्यांनी सहकार्य केलं आहे। त्याच्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो।
जय हिंद जय महाराष्ट्र बोल। आपण बघत आहोत की इगतपुरीचा हा जो मुख्य रस्ता आहे त्याची कोणत्या प्रकारे ही दुर्दशा झाली आहे। हा रस्ता सर्व ठिकाणी जाण्यासाठी आपण उपयोग करतो, म्हणजे रेल्वे स्टेशन असो, भाजी मार्केट असो, पोलीस स्टेशन, दवाखाने, प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो। पण ह्याच रस्त्याची अशी दुर्दशा असल्यामुळे इथं खूप प्रमाणात ऍक्सिडेंट्स होतात। कधी कधी महिलांना प्रसूतीच्या वेळेस जर इथून गेलं तर त्यांना कोणत्या पद्धतीने त्रास होईल हे सुद्धा आपण समजू शकतोय। तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याचं जे काम आहे ते सुरू करावं आणि इगतपुरीच्या नागरिकांना हा जो त्रास होत आहे त्या त्रासातून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढावं ही मी प्रशासनाला विनंती करतो। नाव माझं नाव प्रेरणा रवींद्र शेजवळ।